नमस्कार मंडळी, आज आपण डाळ तांदूळ न भिजवता, पीठ न आंबवता, कापसाहूनही मऊ लुसलुशीत जाळीदार अशा आंबोळी बनवणार आहोत. या आंबोळी बनवताना कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करण्याची गरज नाही. मनात येईल तेव्हा 10-15 मिनटात तुम्ही ही आंबोळी बनवून तयार करू शकतात. सोबतच 5 मिनटात तयार होणारी चटपटीत चटणीसुद्धा बघणार आहोत. म्हणून तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला झटपट ह्या आंबोळी आणि चटणी बनवू शकतात. तर सर्वप्रथम आंबोळी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घ्यायचा आहे. कपने किंवा वाटीने साहित्य मोजायचं. 1/2 कप तांदळाचं पीठ आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. सुरुवातीला झाकण लावून रवा आणि पीठ चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं, म्हणजे रवा पीठ छान एकजीव होतं आणि रवाही छान बारीक होतो. त्यानंतर यामध्ये 3/4 कप म्हणजेच 1/4 कप ताजं दही घालायचं. दही खूप आंबट घ्यायचं नाही. सारख्याच कपने 1 कप पाणी घेतलं आहे, त्यातील 1/2 कप पाणी सुरुवातीला घालून आपण मिक्सरला याला छान वाटून बॅटर तयार करूया. 1/2 कप पाणी घालून छान वाटून घेतलं, उरलेलं अजून 1/2 कप पाणी घालून परत एकदा मिक्सरला वाटून छान फ्लोई कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर इथं तयार झालं आहे. संपूर्ण 1 कपभर पाणी मी इथे वापरलेलं आहे. बॅटर एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचं आणि तळापासून एकदा चांगलं मिक्स करायचं. या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं आहे. पण हे बॅटर आपण 10 मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवतो आहे, म्हणून अजून 1/2 कप पाणी मिक्सरच्या भांड्यात घोळवून घेतलं. 1/2 कपमधूनही 1/2च पाणी मी इथे घातलं आहे, म्हणजे 2-3 चमचे इतकं, आणि छान एकजीव केलं. मस्त असं आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे. थोडंसं पाणी उरलं आहे, लागलं तर आपण हे शेवटी वापरूया. आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं हे बॅटर मुरण्यासाठी बाजूला ठेवूया, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल. 10-15 मिनटं बॅटर छान मुरवून घेतलं. आता अगदी परफेक्ट असं बॅटर झालं आहे. रव्याने हवं तितकं पाणी शोषलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. 1 कप आणि वरतून 2-3 चमचे इतकंच पाणी लागलं. आता ह्या आंबोळ्या इन्स्टंट आहेत, छान जाळीदार भाव्यात, म्हणून 1/2 चमचा खाण्याचा सोडा आणि थोडंसं पाणी घालायचं. सुरुवातीला जे थोडंसं पाणी मिक्सरमध्ये उरलं होतं हे तेच पाणी आहे. फक्त 1/2 चमचा सोडा घालायचा, त्यापेक्षा जास्त नको. छान असं एकदा मिक्स करायचं. सोडा घातल्या घातल्या बॅटर छान असं हलकं फुलकं जाळीदार होतं. तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर 1/2 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातला तरीही चालेल. छान असं इथे बॅटर तयार झालेलं आहे. लगेच आपण याच्या आंबोळ्या तयार करून घेऊया. आंबोळ्या करण्यासाठी डोसा तवा गरम करून घेतला आहे. तुम्ही जो कोणता डोसा तवा वापरत असाल तो वापरू शकतात. तवा छान गरम झालं की त्यावर तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यूने पुसून घ्यायचं. असं केल्याने तव्याचं टेम्परेचरसुद्धा मेंटेन होतं आणि तवा छान ग्रीस होतो, म्हणजे डोसा आंबोळ्या करताना तेल वापरण्याची गरज पडत नाही. आता तवा चांगला गरम आहे, गॅस मंद करायचा. बॅटर एकदा तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं. अगदी हलकं फुलकं जाळीदार बॅटर तयार झालं. आवडेल तितकं बॅटर आपल्याला तव्यावर घालायचंय, म्हणजे आंबोळी किती लहान मोठी करायची त्यानुसार. इथे मी 1/2 पळी बॅटर घातलंय. वरचे वर हलक्या हाताने फक्त थोडंसं पसरवायचं, पातळ करायचं नाहीये. आपण जसा उतप्पा करतो अगदी त्याच पद्धतीने. आता गॅस मध्यम करून आंबोळी भाजून घ्यायची. बघू शकतात बॅटर घातल्या घातल्या अगदी परफेक्ट अशी जाळी आपल्या आंबोळीला पडलेली आहे. चव या आंबोळीची अप्रतिम लागते. आणि मध्यम आचेवरती आंबोळी छान भाजून घ्यायची. आंबोळीला तेल लावण्याची अजिबात गरज नाही, पण तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही या पद्धतीने थोडंसं तेल लावू शकतात. तर खालच्या बाजूने छान बदामी रंग येईपर्यंत आंबोळी मध्यम ते मोठ्या आचेवर भाजून घ्यायची. परफेक्ट अशी जाळीदार आंबोळी आपली बनून तयार आहे. हिला एखाद्या जाळीवर काढायची, म्हणजे वाफ धरणार नाही. उरलेल्या पिठाच्याही आपण आता आंबोळ्या तयार करून घेऊया. प्रत्येक वेळी आंबोळी घालताना ओल्या टिश्यूने तवा पुसून घ्यायचा, म्हणजे टेम्परेचर मेंटेन होतं. बॅटर घालताना गॅस मंद करायचा, हलकंसं पसरवायचं, त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर आंबोळी भाजून घ्यायची. तयार केलेल्या बॅटरमध्ये साधारण 7 ते 8 आंबोळ्या तयार होतात. या पद्धतीने आता सगळ्याच आंबोळ्या तयार करून घेते. आंबोळ्या आपल्या तयार झाल्या, झटपट चटणी बनवूया. 1 चमचाभर तेल गरम केलं आहे, त्यामध्ये 2-3 लसूण पकड्या, थोडंसं आलं, 2 लाल सुक्या मिरच्या, 1 मोठ्या आकाराचा उभा लांब चिरलेला कांदा घालायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे मी इथे डाळवं आणि 1 इंचभर चिंच घातले. ते घालतानाचा व्हिडिओ फक्त स्किप झाला.
आता हे सर्व साहित्य फक्त कांदा नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिली, तिथेही तुम्ही बघू शकतात. कांदा छान नरम झाला, आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो घालून छान असा एकजीव करायचा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सर्व साहित्य मिसळून झाकण ठेवून किंवा मग झाकण न ठेवता टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटात छान मंद असेवर परतून होतं. टोमॅटो छान नरम झाला आहे. गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून साहित्य गार करूया. चटणीचं साहित्य गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचं. रंग छान यावा म्हणून थोडंसं रंगाचं काश्मीरी लाल तिखट यामध्ये घातलं आहे. मीठ आपण आधीच घातलं आहे. गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची. मस्त अशी चटपटीत चटणी वाटून घेतलेली आहे. हवी तितकी पातळ घट्ट तुम्ही ठेवू शकतात. तेल गरम केलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून छान खमंग फोडणी घालायची. अगदी झटपट 5 मिनटात तयार होणारी आणि चटपटीत चटणीसुद्धा तयार आहे. सारख्याच बॅटरपासून तुम्ही कुरकुरीत इन्स्टंट डोसेसुद्धा तयार करू शकतात. तर तवा आधी तेल पाण्याने ग्रीस करायचा, बॅटर घालायचा आणि मध्यभागापासून कडेपर्यंत छान असा पातळ डोसा पसरून मोठ्या आचेवर भाजायचा. कुरकुरीत डोसासुद्धा या बॅटरपासून तयार होतो. इथे आपल्या मऊ लुसलुशीत आंबोळ्या तयार आहे, चटपटीत चटणी तयार आहे, डोसासुद्धा मी तुम्हाला करून दाखवला. आंबोळ्या बघा, अगदी मऊ लुसलुशीत होतात. गार झाल्यानंतरही अजिबात वातळ होत नाही किंवा चिकट होत नाही, परफेक्ट राहतात. चटणीसुद्धा खूप छान लागते. तुम्हीही या पद्धतीने या इन्स्टंट जाळीदार आंबोळ्या नक्की ट्राय करा, चवीला उत्तम लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच रुचकर खमंग रेसिपीज बघण्यासाठी आरतीज रेसिपी मराठीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करून घ्या.